डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने 66 वर्ष पूर्व दीक्षा भूमि पर बौद्ध धर्म की दीक्षा लेकर पूरे विश्व को समानता का संदेश दिया। लेकिन आश्चर्य यह है कि अब इतने वर्षों के बाद बाबा साहेब के पोते को ही दीक्षा भूमि के मंच पर नो एंट्री की जिल्लत झेलनी पड़ रही है। उस दीक्षा भूमि पर नतमस्तक होकर बाबा साहेब का अभिवादन करने के लिए धम्म चक्र प्रवर्तन दिवस की लोग राह देखते हैं। हर वर्ष लाखों अनुयायी यहां पहुंचते हैं, लेकिन परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर स्मारक समिति नेताओं को आमंत्रित कर इस मंच का दुरुपयोग करती है। धम्म चक्र प्रवर्तक दिवस के निमित्त नागपुर पहुंचे अधिवक्ता भीमराव अम्बेडकर पत्रकारों से बोल रहे थे। उन्होंने कहा कि पहले दीक्षा भूमि पर भारतीय बौद्ध महासभा एवं स्मारक समिति संयुक्त रूप से धम्म चक्र प्रवर्तन दिवस का समारोह संयुक्त रूप से आयोजित करते थे। इस वर्ष सभा के राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रबोधि पाटिल ने समिति को संयुक्त रूप से कार्यक्रम आयोजित करने का प्रस्ताव दिया था, लेकिन समिति ने बौद्ध महासभा के राजनीतिक संगठन होने का हवाला देते हुए प्रस्ताव को मौखिक रूप से खारिज कर दिया। उन्होंने समिति द्वारा लिखित उत्तर नहीं देने पर नाराजगी जताई। पत्र परिषद में अध्यक्ष चंद्रबोधि पाटिल, महासचिव शंकर ढेंगरे, उपाध्यक्ष एस के भंडारे, अधिवक्ता भीमराव कामले, प्रवीण निखाड़े, देवेंद्र मेश्राम, भीमराव फूसे मौजूद थे। सुरुवात आहे की येणाऱ्या काळामध्ये आम्ही दरवर्षी भारतीय बौद्ध महासमित्र या दीक्षाभूमीवरती आम्ही करणार काही मेजर इश्यूज आज इथे निर्माण झालेले आहेत। भारतीय बौद्ध महासभेने प्रस्ताव ठेवला होता की दीक्षाभूमी स्मारक समितीवरती की बाबा भारतीय बौद्ध महासभा आणि स्मारक समिती एकत्र कार्यक्रम करू, परंतु आमचा प्रस्ताव एकदम लास्ट मोमेंटला 15 दिवसापूर्वी फेटाळण्यात आला, त्यामुळे आम्ही नाईलाजाने दुसरा अधिवेशन भारतीय बौद्ध महासभेचा कार्यक्रम म्हणजे धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आले। तेव्हा प्रस्ताव ठेवला बाबा भारतीय बौद्ध महासभा आणि स्मारक समिती एकत्र कार्यक्रम केले, त्याच्यामध्ये आमची अट होती हा प्युअरली धार्मिक कार्यक्रम व्हायला पाहिजे, कुठल्याही प्रकारचे राजकीय नेते नको, जे विचारसरणी ज्यांची विरुद्ध आहे असे विचारसरणी ते पण बिलकुल नको। त्यांनी यावं बाबासाहेबांच्या क्रांतीला, त्या विहारामध्ये जाऊन नतमस्तक व्हावं आणि निघून जावं, पण मंचाचा प्रयोग करून ते जे लोकांवरती इन्फ्लुएन्स करता आहेत, आम्ही एवढे कोटी देणार तेवढे कोटी देणार, आणि अशा प्रकारची विचारसरणी त्या मंचकावरती नसावी, हा प्रस्ताव मला वाटतं त्यांना अडचणीचा वाटला, त्यामुळे आमच्या अध्यक्षांना चंद्रबाबूजी पाटलांना त्यांनी नकार दिला। आम्ही ओरली नाही तर आम्ही लेखित स्वरूपामध्ये आमचं पत्र त्यांना दिलेलं आहे, पण त्यांनी नकार हा वर्बली केलेला आहे, त्यांनी तसा नकार रिटर्न ह्याच्यामध्ये केलेला आहे। परंतु जे आंबेडकरी चळवळीमध्ये ज्या काही संघटना आहेत चळवळीमध्ये, त्या सगळ्यांचा ह्यांना विरोध आहे की इथे राजकारण होतं आहे, आणि राजकारण हे मुवमेंटच्या विरुद्ध विचारसरणीचे लोक येऊन त्याचा बेनिफिट घेतात। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहर के साथ क्षितिजा देशमुख, BCN न्यूज, नागपूर।